बागलाण तालुक्यातील औंदाणे शिवारातील हत्ती नदीवर लोकसहभागातून बांधण्यात आलेला बंधारा गुरुवारच्या पावसाने भरल्याने हत्ती नदीला पाणी गेले आणि ग्रामस्थांचा आनंद ओसांडून वाहू लागला. ग्रामस्थांनी जलपूजन करून आनंदाच्या भरात नाहून निघालेत. सटाणा शहराला लागून असलेल्या औंदाणे व परिसरातील ग्रामस्थांनी लोकसहभागातून हत्ती नदीवर बांधलेला बंधारा गुरुवारी रात्री झालेल्या पावसाने तुडुंब भरला आहे. नदीला आलेल्या पूर पाण्याने बंधाऱ्यात लाखो लिटर पाणी अडवण्यात यश आले आहे. यामुळे परिसरातील पिण्याच्या पाण्यासाठी होणारी वणवण टळण्यास मदत होताना शेती सिंचनालाही लाभ होणार आहे. साहजिकच लोकसहभागातून बांधलेल्या बंधाऱ्याच्या कामाचे मोल दिसून आले असून ग्रामस्थांनी करून दाखवले असे बोलले जात आहे. औंदाणे व परिसरात भीषण पाणी टंचाई असते. पिण्याच्या पाण्यासाठी वणवण होताना शेती सिंचनाचा प्रश्न उपस्थित झाला आहे. त्यामुळे हत्ती नदीवर बंधारा बांधण्यात यावा अशी मागणी होत होती, परंतु राजकीय नेते व पदाधिकारी प्रत्यक्ष कृती करत नव्हते. यामुळे ग्रामस्थ नाराज झाले. तरीही त्यांनी माघार न घेता लोकसहभागातून बंधारा बांधण्याचा निर्णय घेतला. तालुक्यातील शेतकरी संघटनेचे नेते रामचंद्र बापू पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली औंदाणे येथील नेते प्रकाश निकम, अभिजित निकम, मनोज निकम यांनी एकत्रितपणे यासाठी प्रयत्न केले. गावातून लोकवर्गणीतून पैसा जमा करण्यात आला. श्रमदानातून काम हाती घेण्यात आले आणि बघता बघता बंधारा बांधून पूर्ण झाला. यंदा पावसाने ओढ दिल्याने नदीला एकही पाणी आले नाही. मात्र गुरुवारी रात्री झालेल्या दमदार पावसाने हजेरी लावून सर्वत्र पाणी पाणी करून दिले. दसाना धरण भरल्याने हत्ती नदीला पूर पाणी आले आणि बंधारा काठोकाठ भरून ओसांडून वाहत आहे. शुक्रवारी सकाळी बंधाऱ्याचे जलपूजन शेतकरी संघटनेचे नेते प्रकाश निकम, सरपंच सौ सविता निकम, उपसरपंच सौ विजया निकम यांच्या हस्ते करण्यात आले. बोलताना शेतकरी संघटनेचे नेते प्रकाश नाना निकम यांनी गावाच्या एकीला फळ मिळाले याचा आनंद तर निश्चित आहे, मात्र केलेल्या श्रमदानाचे चीज झाले आणि आमचा पाणी प्रश्न सुटला. आमच्या इतके भाग्यवान आम्हीच आहोत अशी प्रतिक्रिया निकम यांनी दिली. 1980 सालापासून शेतकरी संघटनेच्या मार्फत शेतीमालाच्या भावासाठी संघटनेमार्फत आंदोलन केली. शेतकऱ्यांच्या भावासाठी आम्ही आंदोलन केली. आमचे शेतकरी नेते रामचंद्र बापू पाटील यांच्या मार्गदर्शनानं आम्ही फक्त भावासाठीच आंदोलन करतो. आमच्या बापूसाहेबांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी सल्ला दिला, आता आपल्याला शासनाच्या याच्यावर न राहता आपल्याला शेतीच्या भावासाठीही लढावं लागेल, पाण्यासाठीही लढावं लागेल. शासन दरबारी आम्ही पाण्यासाठी औंदाण्याचे शरीरावी रहिवासी खूप प्रयत्न केले, 8 नंबर जातीसाठी प्रयत्न केले. ह्या औंदाणे गावात दसाना धरण भरल्यानंतर तिथनं हत्ती नदी येते, ती औंदाण्याला येते. पठावा धरणं पूर्ण भरल्यानंतर की जे नदीचं पाणी हत्ती नदी मिळतं, कानेरी नदीचं, आणि एक ठिकाणी मिळतं आणि पाणी जातं. निसर्गाचं संतुलन बरोबर नसल्यामुळे केव्हा तरी कुठेतरी पाणी होतं, केव्हा तरी नदीला पूर येत होता आणि ते वाहून जात होतं. त्याच्यामुळे कायम औंदाणा गाव औंदाणा तरसाळी आणि मुंदवडचा काही भाग हा कायम दुष्काळी राहत होता. त्याच्यासाठी आम्ही एक दिवशी बसलो, रामचंद्र बापू पाटील यांनी सांगितलं आता याच्यापुढे शेतीच्या भावासाठी पाण्यासाठी लढावं लागेल, शासनाच्या याच्यावर आपल्याला आधारित राहायचं नाही. शासन दरबारी खूप प्रयत्न केले ते मग काहीतरी कारणं सांगतात, निधी उपलब्ध होत नाही, 5 वर्ष असेच निघून जातात, पुन्हा तेच दिवस येतात. मग आम्ही सर्व गावांनी औंदाणं आणि मुंदवडच्या सहभाग करसाळीच्या सहभागाच्या लोकांनी बैठक घेतली आणि ठरवलं आपण शासनाचा एकही पैसा घ्यायचा नाही, आपल्या याच्यानेच आपण हत्ती नदीवर धरण बांधायचं. आम्ही एक संयुक्त बैठक घेतली आणि त्या कामाला सुरुवात केली. मला जोडीदार एक मनोज निकम आणि सोनू निकम यांनी इतकं सहकार्य केलं, गावोगावी आम्ही पटवून सांगितलं आणि वर्गणी गोळा केली. 4.5-5 लाख रुपये तरसाळी आणि औंदाण्यातनं आम्हाला जमलेत. बाकी व्यतिरिक्त पैसा आम्ही बाहेरून उभा केला. स्वस्त कंपनींनी मदत केली, काही संस्थांनी मदत केली, काही दानशूर व्यक्तींनी मदत केली. असं आम्ही हे धरण 17 लाख रुपये खर्चून पूर्ण केलं. याची ह्या हत्ती नदीला वाळूची पातळी जास्त असल्यामुळे फाउंडेशन खोली लागत नव्हतं, फाउंडेशन लागत नव्हतं. आम्ही 30 फुटापर्यंत खोलावर गेलो, मग आम्हाला थोडं फाउंडेशन लागलं. आज 27 फुटापासून आत्ता या दिसतंय याच्यापर्यंत 33 फूट बांधकाम आहे. हे पूर्ण सिमेंट आणि दगडमध्ये बांधकाम केलेलं आहे आणि भक्कम केलेलं आहे. खाल तळातलं रुंदी त्याची 20 फूट आणि आज इथपर्यंत उंची 33 फूट आहे. त्याला खूपच मटेरियल लागलं, खूपच सिमेंट लागलं, खूपच दगड वीट लागली. पैशांची खूप चढण होती. लोक लोकप्रतिनिधी
स्वयंसेवी संस्था यांनी आम्हाला धावून मदत दिली, काही पुढाऱ्यांनी फक्त आश्वासनं दिली पण 10 पैसा दिला नाही, फक्त बोलतात देत नाहीत. आमच्या गरीब शेतकऱ्यांनी काही का असे ना पाण्यासाठी मदत केली ना हा पैसा उभा केला ना आज हे पूर्णत्व धरण आलेलं आहे. आज या धरणाच्यामुळे औंधानं धरसाळी आणि मुंजवाडचा काही भाग म्हणजे 1000 एकर जमीन ओलिताखाली येणारे शेतकऱ्यांचा मोठा फायदा झालेला आहे. असंच प्रत्येक गावाने शासनाच्या आधीन न राहता प्रत्येकाने लोकवर्गाने तर बंधारे बांधावाने वाहून जाणारं व्यस्तेचे पाणी हे प्रत्येक गावात अडकलं पाहिजे. 100% तुम्हाला सांगतो शेतकऱ्यांचं कल्याण होण्याशिवाय राहणार नाही. यावेळी गौरव निकम, नितीन निकम, समाधान तवर, गणेश निकम, पोलीस पाटील, प्रभाकर निकम, कैलास पवार, भरत पवार, अशोक निकम, देविदास निकम, नानाजी चव्हाण, सूरजसिंग पवार, महेंद्र निकम, बाळू पवार आदींसह गावातील नागरिक व परिसरातील शेतकरी उपस्थित होते. Thank you.